आपल्याला जिल्ह्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेला 9,240 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 1,487 झालेले आहेत. उपचार चालू असलेले 3,152 आणि बरे झालेले 5,600 असे रुग्ण आपल्याकडे आहेत. जर आपण मागच्या आठवड्याचा या आठवड्याशी जर आपण कम्पेअर केलं तर प्रत्येक बाबतीत जिल्ह्यामध्ये सुधारणा झालेली आहे. प्रत्येक इंडिकेटरच्या बाबतीत डेथ रेट हा मागच्या वेळी 6.1 होता, तो आता आज सकाळपर्यंत 5.2 झालेला आहे. डबलिंग रेट मागच्या वेळी 18 दिवसात डबल होण्याची शक्यता होती, आता तर 29 दिवस झालेला आहे. टेस्ट जे होते आपल्या पर मिलियन 10,000 टेस्ट होते, आता त्याचा वाढून आता 14,193 त्याची आकडा झालेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट मागच्या आठवड्यामध्ये 18% होता, आता कमी होऊन 15% झालेला आहे. आपण मागच्या जुलै महिन्यामध्ये एकूण 5,782 टेस्ट केलेल्या आहेत. यामध्ये अँटीजेन प्लस RT-PCR CBNET या सगळ्या टेस्टचा समावेश आहे. अँटीजेन टेस्ट 29,000 झालेल्या आहेत, यामध्ये 15,111 ग्रामीण भागात झालेल्या आहेत आणि 15,206 ह्या शहरी भागामध्ये झालेल्या आहेत. याचसोबत या जिल्ह्यामध्ये रुग्णांचं सुधारण्याची जी प्रगती आहे किंवा त्यांचा रेट आहे तो फास्ट व्हावा, डेथ रेट कमी व्हावा यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे टास्क फोर्स आपण गठीत केलेला आहे. टास्क फोर्सचे अध्यक्ष इथले डीन आहेत. त्यासोबत त्या टीममध्ये अनेस्थेशिया प्रोफेसर, मेडिसिन, पल्मोलॉजिस्ट, PSMC प्रोफेसर, चेस्ट फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. या टीमचं काम हे आहे की प्रत्येक हॉस्पिटलला भेट देणे, तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे, त्यांना ट्रीटमेंटबाबत माहिती देणे, त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवणे, त्याचप्रमाणे इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल आहे त्याचं बरोबर पालन होते की नाही याची तपासणी करून त्यांना सल्ला देणे. समितीने शहरात तर भेट दिलीच दिली, पण बार्शी आणि पंढरपूर जिथे आपले DCH आणि DCSC आहे तिथे पण भेट दिली, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली, ट्रीटमेंट कशी करावी, काय करावी याबाबत त्यांना माहिती दिली. सुरुवातीला शहरामध्ये केसेस होत्या, परंतु तर ग्रामीण भागातही केसेस निघत आहेत आणि आपल्याकडे 3 हब आहेत. आपण तसं जर बघितलं तर बार्शी, पंढरपूर आणि अकलूज या ठिकाणी आपण DCSC आणि DCH अक्वायर केलेले आहे, तर तिथल्या डॉक्टरांना याची माहिती मिळावी म्हणून कमिटीने तिथे ऑलरेडी भेट दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण 120 बेडचं ग्राउंड फ्लोअरला रुग्णालय सुरू केले, त्यापैकी 20 बेडचं काम सुरू झालं आहे. टप्प्याटप्प्याने आणखी पुढचं कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हे महत्त्वाचा विषय आपल्याकडे सुरू होतं ग्रामीण भागात. ग्रामीण भागामध्ये जी आकडेवारी आहे ती आम्ही जर दररोज प्रेसमध्ये देतच असतो, पण जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो. ग्रामीण भागामध्ये 4,994 केसेस झालेले आहेत, त्यापैकी 2,349 रुग्ण बरे झालेले आहेत आणि 1,625 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. याचे जर आपण आकडे बघितले तर मागच्या लॉकडाऊनमध्ये अक्कलकोट आणि बार्शी याला कंट्रोल करायला बऱ्यापैकी आपल्याला यश आलेलं आहे. अक्कलकोटमध्ये टोटल 485 केसेस झाले होते, आता फक्त 59 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत 405 रुग्ण बरे झालेले आहेत. बार्शीमध्ये टोटल 881 केसेस आहेत, त्याच्यापैकी 503 बरे झालेले आहेत आणि 343 रुग्ण उपचार घेत आहेत. आणि लॉकडाऊन नंतरच्या कालावधीमध्ये पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. वाशिममध्ये अक्कलकोटमध्ये बऱ्याच प्रमाण कमी झालेलं आहे. आता आपल्याकडे एक दुसरा स्पॉट होता दक्षिण सोलापूर, तिथे 641 केसेस होत्या, आता मात्र उपचार फक्त 110 आहे. 492 रुग्ण बरे झालेले आहेत. इथे पण आपण जेव्हा टेस्टिंग सुरू केल्या, सर्व्हेलन्स सुरू केलं, तिथे पॉझिटिव्ह निघायचं प्रमाण कमी झालेलं आहे. हा फरक आपल्या लॉकडाऊन नंतर झालेला आहे. आता आपल्याकडे एक दुसरं पॉकेट आहे पंढरपूरचं. पंढरपूरमध्ये 1,585 रुग्ण आहेत, त्यापैकी 273 उपचार सुरू आहे आणि 295 जे आहेत ते अद्याप ते बरे झालेले आहेत आणि 273 उपचार सुरू आहे. याबाबत आम्ही आमचे सहकारी अधिकारी, त्यानंतर लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि याच्यामध्ये असं आहे की मॅक्झिमम केसेस जे आहेत ते 585 पैकी 140 वगैरे सगळे शहरामधल्या केसेस आहेत. तर शहरामध्ये याला कंटेन करता यावी ही स्ट्रॅटेजी आपण अक्कलकोट, बार्शी, मोहनमध्ये अडॉप्ट केली. तशीच स्ट्रॅटेजी ते अडॉप्ट करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी प्लस पंढरपूरचे स्थानिक अधिकारी यांच्याशी चर्चा करून पंढरपूर सिटी आणि त्याला लागून असलेले 1-2 गावं लॉकडाऊन करायचा निर्णय घेतलेला आहे. हा लॉकडाऊन 6 तारखेच्या मध्यरात्रीला सुरू होऊन 13 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत राहील 7 दिवसासाठी. आणि या कालावधीमध्ये फक्त हॉस्पिटल्स, मेडिसिनची दुकानं आणि दूध वाटप जो मॉडेल आपण सिटीमध्ये फॉलो केला होता तोच मॉडेल आपण तिथे फॉलो करणार आहोत. या कालावधीमध्ये आपण तिथे मोठ्या प्रमाणात टेस्ट करणार आहोत. पर्टिक्युलरली मंदिर परिसर जो आहे, प्रदक्षिणा मार्ग जो आहे त्या बाजूला मोठ्या प्रमाणात रुग्ण आपल्याला आढळलेले आहेत. त्या भागामध्ये
कोमॉर्बिड लोक त्या भागामध्ये सारी आय एल आयचे जे पेशंट्स असतील किंवा संरक्षणामध्ये जे आपल्याला सापडतील अशा सगळ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 7 दिवसच ठेवलेलं आहे. पण कसा आपल्याला प्रतिसाद मिळतो, जनतेचा टेस्टिंग कसं होतं, कसा ट्रेंड होतो, त्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी 3 दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येईल. पण तुर्तास फक्त 7 ते 13 म्हणजे 6 च्या मध्यरात्रीपासून 13 च्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल.